कृष्ण कृष्ण का आवडतो की रामाला वनवास आहे, हे कृष्णाला बाळ गोपाळ दही दूध लोणी तूप, इकडे गोपिका, इकडे गुरामागे जायचंय, रानात बिनात फिरायचंय, नाचायचंय, किती आनंद आहे कृष्णाच्या आयुष्यामध्ये. पण मी म्हणतो कृष्णा इतकं दुःख आलं कुणाच्या वाट्याला सांगा. जन्माला आल्यानंतर आईच्या अंगावर दूध सुद्धा नाही पिता आलं कृष्णाला, उचललं आणि दुसऱ्याच्या घरी नेऊन ठेवून दिलं. आई वडिलांचं सानिध्य नाही, सहवास मिळाला नाही. गोकुळामध्ये बाळ गोपाळ मिळाले, त्यांच्यासोबत लहानाचा मोठा होत होता. बाळ गोपाळांना सोडावं लागलं आणि वृंदावनात गेला. वृंदावनात राधा भेटली, वृंदावन सोडावं लागलं आणि मथुरेत गेला. मथुरा सोडावी लागली आणि द्वारका वसवली. मथुरा सोडून कृष्ण गेला, लोक त्याला रणछोडदास म्हटले, पळून गेला म्हणले आम्हाला इथं सोडून. आणि स्वतःच्या हातानं उभी केलेली द्वारका अशी डोळ्या देखत बुडताना बघितली. आणि एवढं सगळं होऊन कृष्णाला कधी तुम्ही रडताना बघितलंय का? मग काय करायचं बुवा, आता काय जगण्यात अर्थ उरला नाही. बाळ गोपाळ गेले, गोकुळ गेलं, राधा गेली, वृंदावन गेलं, मथुरा गेली, द्वारका बुडाली, आता काही जगण्यात अर्थ उरला नाही. एवढं सगळं असून सुद्धा कृष्ण हसतो, कृष्ण नाचतो, कृष्ण गातो, कृष्ण जगण्याचा उत्सव करतो. प्रभू रामचंद्रांना आई वडिलांचा सहवास फार काळ मिळू शकला नाही, भगवान श्रीकृष्णाला सहवास मिळू शकला नाही. ज्यांच्या ज्यांच्याकडे आई वडील आहेत, आई वडिलांचा सहवास आहे, याच्यापेक्षा काय नशीब असू शकतो मला सांगा. आणि घरातली म्हातारी माणसं या ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असत. ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळते. जोवर होते छप्पर तुझे आभाळ झेलत होतो, आता साध्या फुंकरी पुढे निभाव लागत नाही. तुझ्या विना जगण्याची सवय उरली नाही आई, तुझ्या विना जगण्याची सवय उरली नाही. आई होती तोपर्यंत सगळं सोपं वाटत, पण ती गेली मग तिची किंमत कळते. बाप आहे तोपर्यंत कोणत्या गोष्टीची किंमत वाटत नाही, मागायला उशीर. बाप तिकडे गहाण राहील पण पोरापोरींची हौस मात्र पुरवत. वडील जेव्हा आयुष्यातून निघून जातात मग मात्र घर खायला होत. म्हणून मला नेहमी वाटत साधनं परत मिळतील, तुटलेलं फुटलेलं साधन परत विकत घेता येईल, हरवलेल्या गोष्टी परत आणता येतील, पण हरवलेली माणसं मात्र परत मिळत नाही. माणसं एका ढगात निघून गेली की मग मात्र सापडत नाही. म्हणून माणसांना जपा. साधनं ही वापरण्यासाठी असतात आणि माणसं जपण्यासाठी असतात. आपण उलट करतो, आपण साधनं जपत राहतो आणि माणसं नको तशी वापरत राहतो. माणसांना जपा आणि साधनांना वापरा, हरवलेली माणसं परत मिळणार नाहीत. ज्या ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्या समोर ठेवला त्या ज्ञानोबरायांना सुद्धा आई वडिलांचा सहवास किती मिळाला. ज्या ज्ञानोबरायांनी भगवंताकडे मागायची वेळ आली काय म्हटले ज्ञानोबा, जो जे वांछील तो ते लहो प्राणीधर, ज्याला ज्याला जे जे हवे ना देवा ते मिळू दे. केवढा मनाचा मोठेपणा आहे. आपल्याला जर मागायची वेळ आली तर एक तर आपण पहिलं आपलं आपल्यासाठीच, त्याच्या पलीकडे जर आपलं मोठं मन असलं नवरा बायकोसाठी, बायको नवऱ्यासाठी, दोघं मिळून पोरांसाठी, त्याच्याही पेक्षा मोठं मन असलं तर मग मेहुण्यासाठी मेहुणीसाठी, याच्या पलीकडे आपली मजल जात. इथे ज्ञानोबरायांना मागायची वेळ आली आणि ज्ञानोबराय म्हटले जो जे वांछील तो ते लाखो प्राणी, ज्याला ज्याला जे जे हवंय ना हा देवा ते मिळू दे. आमच्याकडे वाघ आलता गावात, वाघ आल्यानंतर पोरांना तुम्ही घरात कडी लावून बसताल असं चौकात जाऊन बसाल, घरात कडी लावून बसत एक पट्ट्या असा चौकात बसलेला होता. घरातले म्हणले वाघ आलाय गावात, हे गेलं कुठं? घरातली मंडळी शोधत होती रानात वनात उसात विहिरी शेतात इकडं तिकडं सगळीकडे शोधून झालं, पट्ट्या शेवटी चौकात सापडला.
घरातले म्हणले अहो वाघ आलाय आणि तुम्ही चौकात बसले. हे म्हणतोय वाघ आलाय म्हणून तुम्ही चौकात बसले. म्हणले का ते वाघ तुम्हाला खाईन. मला खाईन वाघानं मला खाल्लंच पाहिजे म्हणून तर मी चौकात आहे. म्हणले पण का. म्हणले वाघ जेव्हा मला खाईन तेव्हा त्याच्या तोंडाला माणसाचं रक्त लागल आणि एकदा का त्याला माणसाची चटक लागली मग तर ते आमच्या भाऊकीला खाते का नाही म्हटलं. कुठून येतो एवढा मनाचा मोठेपणा. आमचं वाटोळ झालं तरी चालेल पण जगाचं वाटोळ अधिक झालं पाहिजे ही एकीकडे भूमिका. आणि ज्ञानोबा ज्ञानोबरायांना मागायची वेळ आली आणि ज्ञानोबराय म्हटले जो जे वांछील तो ते लाह प्राणीला ज्याला ज्याला जे जे हवंय ना देवा ते मिळू दे. आणि एवढा मनाचा मोठेपणा दाखवणारे ज्ञानोबा. ज्ञानोबांच्या वाट्याला आई वडिलांचं प्रेम फार काळ मिळू शकलं नाही. ज्ञानोबांचे वडील विठ्ठल पंत आई रुक्मिणी संसार केला संसारातून विठ्ठल पंतांनी संन्यास घेतला संन्यासातून ते पुन्हा संसारात आले. आणि केवळ संन्यासाची पोरं म्हणून समाजानं वाळीत टाकलं माणूस म्हणून जगू दिलं नाही. इंद्रायणीमध्ये जर ज्ञानोबा माऊली आंघोळीला गेले लोकांनी तिथं आंघोळ करू दिली नाही त्या इंद्रायणीमध्ये पाऊल ठेवू दिलं नाही. ज्ञानोबा इंद्रायणीमध्ये आंघोळीला गेले आणि तिथल्या माणसांनी विचारलं ज्ञाना तुला इथं पाऊल ठेवायचा अधिकार नाही. ज्ञानोबा म्हटले का तुमच्या स्पर्शानं इंद्रायणी सुद्धा अपवित्र होईल. ज्ञानोबांनी असं ते इंद्रायणीचं पाणी ओंजळीत घेतलं आणि म्हटले या ओंजळीत दिसणारा चंद्र इंद्रायणीच्या पात्रात दिसणारा चंद्र आणि साक्षात गंगेत दिसणारा चंद्र एकमेकांपेक्षा वेगळा आहे का. आमच्या स्पर्शानं ही इंद्रायणी अपवित्र होईल कशी. आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं अरे बघता काय दगड धोंडे उचला आणि पळवून लावा याला. जगासाठी पसायला मागणारे ज्ञानोबा लोकांनी इंद्रायणीमध्ये पाऊल ठेवू दिलं नाही आणि लहानसान पोरं दगड धोंडे घेऊन ज्ञानोबांच्या मागे लागले. ज्ञानोबा पळत गेले झोपडीच्या एका कोपऱ्यात जाऊन बसले. रडत होते डोळ्यातून पाणी आलं. रुक्मिणीने बघितलं आणि रुक्मिणी आली दादा डोळ्यात पाणी का रडतो का. आपल्या आईला वाईट वाटेल म्हणून ज्ञानोबा म्हटले नाही की लोकांनी मला इंद्रायणीमध्ये आंघोळ करू दिली नाही. काही नाही का आई रस्त्यानं येताना जरा ठेच लागली खरचटलो खाली पडलो म्हणून डोळ्यात पाणी आलं. सगळ्या जगाला चालायला शिकवणारा ज्ञाना आणि तू पडला सोय रे. जवळ घेतलं रुक्मिणी लहान लेकरासारखी रडायला लागली आणि समोर आलेल्या विठ्ठल पंतांना रुक्मिणीनं सांगितलं काही करा पण माझ्या लेकरांना मात्र माणूस म्हणून जगू द्या. पोरांनो नीट ऐका. एक बाप आपल्या लेकरांसाठी काय करतो एक आई आपल्या लेकरांसाठी काय करते. विठ्ठल पंत 12 वर्षाच्या पैठणमध्ये शिकले. पैठणमधले अनेक सभागृह अनेक सभा त्यांनी गाजवल्या. केवळ लेकरांना शुद्धीपत्र मिळावं आणि त्यांना माणूस म्हणून जगता यावं विठ्ठल पंत त्या पैठणच्या सभागृहात हात जोडून आपल्या लेकरांसाठी उभे राहिले आणि म्हटले काही करा पण माझ्या पोरांना मात्र माणूस म्हणून जगू द्या. पैठणच्या विद्वानांनी कोठ्यांची पानं चाळली पटके हलवले ढेरीवरून हात फिरवला आणि सांगितलं तुमच्या पोरांना जर शुद्धीपत्र हवं असेल एकच प्रायश्चित्त आणि ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. घरी आले विठ्ठल पंत रुक्मिणी जागी होती. रुक्मिणीकडे बघितलं रुक्मिणीनं विचारलं काय हो पैठणच्या विद्वानांनी काय सांगितलं. रुक्मिणी मी संसार केला संन्यास घेतला पुन्हा संसार केला आणि मला प्रायश्चित्त सांगितलंय हे देहांत प्रायश्चित्त. रुक्मिणी म्हटली मी पण तुमच्या सोबत येणार. पोरं अशी झोपलेली होती आता संसार सोडून निघून जायचं पोरांसाठी देह बुडवायचा नदीत. आई वडिलांनी ते सुद्धा केलं. रुक्मिणीला वाटलं जाता जाता मुक्तीला उठवावं तिच्या गालावरून हात फिरवावा
तिच्या गालावर ओठ टेकवावेत. रुक्मिणीला वाटलं शेवटचं पांघरून त्या लेकरांच्या अंगावरती टाकावं. ते सुद्धा धाडस रुक्मिणीचं झालं नाही. ही पांघरून टाकावं आणि पोरं उठली तर जाऊ द्यायची नाही. शेवटचं पाहून घेतलं पोरांना आणि दारातून प्रेत उचलताना शेवटचा हुंदका दाटून यावा, उचंबळून यावा, ती अवस्था रुक्मिणीची झाली. पण दाटून आलेला हुंदका तसाच गिळला. पोरांना डोळ्यात एकदा पाहून घेतलं आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी अनवाणी पावलांनी निघून गेले. आणि केवळ पोरांनो, लेकरांना माणूस म्हणून जगता यावं म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांनी आपला देह बुडवला. काय करावं आई वडिलांनी याच्यापेक्षा जास्त मला सांगा. अशी किती उदाहरणं दिली की आपल्या पोरांसाठी आयुष्यभर आई वडिलांनी कष्ट केले. त्या कष्टाची जाणीव ठेवा. देव कुणी बघितलाय मला माहित नाही. देवाला सगळीकडे जाता येईल की नाही मला माहित नाही. पण देवाला सगळीकडे कदाचित जाता आलं नसेल म्हणून त्यानं प्रत्येक घरात आई वडील पाठवले. घरातून बाहेर पडलात ना सकाळी, आईच्या पायावर डोकं ठेवा, वडिलांच्या पायाला असा हात लावा, ह्या स्पर्शांना जपा. गेल्यानंतर स्पर्श नाही, गेल्यानंतर संवाद नाही, गेल्यानंतर सहवास नाही, काही नाही. गेल्यावर आपण गेल्यावर घरात फोटो लावतो, त्याला हार घालतो, गेल्यावर फ्लेक्स लावतो, सगळं गाव बोलवतो, सगळ्या गावाला जीव घालतो. चला तुमच्या भावना आहेत, तुम्ही त्या जपल्या पाहिजे. पण गेल्यानंतर ना स्पर्श ना संवाद. बघा, गेल्यानंतर आपण त्या शरीराला अग्नी देतो, त्या अग्नीचा दाह त्या शरीराला कळतो का? त्या शरीराला त्या अग्नीचा दाह कळत नाही. तुम्ही दिलेल्या मांडीचा स्पर्श कळत नाही. दशक्रिया विधीला तुम्ही केलेल्या भाषणातला संवाद त्या कानांपर्यंत पोहोचत नाही. गेल्यानंतर काही नाही. जिवंत आहे तोपर्यंत स्पर्श ठेवा, जिवंत आहे तोपर्यंत बोला, जिवंत आहे तोपर्यंत संवाद ठेवा, कौतुक करा. कधीतरी आईला म्हणा बरं, आई तू जन्म दिला म्हणून जग बघायला मिळालं. कधीतरी वडिलांना म्हणा बरं, बाबा तुम्ही बोटाला धरून लहानाचं मोठं केलं म्हणून इथपर्यंत येऊ शकलो. पुरांनो कधीतरी बहिणीला म्हणा, ताई तुझ्यामुळं माझ्या जगण्याला प्रेरणा मिळाली. पुरींनो कधीतरी भावाला म्हणा, दादा तुझा मला आधार वाटतो. कधीतरी आजीला म्हणा, आजी तुझ्यामुळं माझं जगणं सुंदर झालं. कधीतरी आजोबांना म्हणा, बाबा तुम्ही माझे बेस्ट फ्रेंड आहात. काय मजा या नात्यांमध्ये. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आम्ही नात्यांना तिलांजली देऊन टाकली. बघा, भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात, बासरी मात्र दोन हातांनी घट्ट पकडतात. ज्याला करंगळीवरती पर्वत उचलतो येतो त्यानं बासरी तर गरगर फिरवली असती, पण करंगळीवरती पर्वत उचलणारा कृष्ण बासरी घट्ट पकडतो. कारण त्याला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असत. आपण उलट केलं, आपण रणांगणात शस्त्र ठेवून दिली आणि नात्यांमध्ये पराक्रम गाजवलं. परवा तर एक जण मला म्हटला, 10 वर्ष झाली भावाच्या दारात गेलो नाही. म्हटलं वा, काय पराक्रम आहे. 10 वर्ष झालं बहिणीचं तोंड बघितलं नाही. म्हटलं ती गेल्या होत अशी साडी चुळी घेऊन, शेवटची साडी चुळी घेऊन भाऊ येतो. बहिणीला कळतं का, भाऊ आलाय, रडतोय, माझ्यासाठी शेवटची साडी चुळी घेऊन आलाय. आता ही शेवटची पिढी आहे ज्यांच्याकडे ही मोजकी नाती शिल्लक आहेत. आपल्याकडे एक मन होती, आई मरो आणि मावशी मरो. मावशीचं तेवढं प्रेम होत. बरं, पोरं बापाकडे हट्ट करत नव्हती, तेवढं चुलत्याकडे करत होती. बापाला म्हणायला जरा घाबरायची, मग चुलत्याला म्हणायचं, काका जरा हे आणताल का, नाना मला हे घेऊन याल का. आता ही शेवटची पिढी आहे ज्यांच्याकडे मावशी काका शिल्लक आहे. आता एकच मुलगा आणि एकच मुलगी, काळाची गरज आहे. पण आता एक मुलगा आणि एक मुलगी, त्यांना मावशी आहे का, त्यांना काका आहे का? आता मावशी नाही आणि काका नाही. आता ही शेवटची पिढी, तुमच्याकडे ही मोजकी नाती शिल्लक आहे. ज्यांच्याकडे ही नाती आहेत त्यांनी त्या नात्यांना जपा. कुणी कुणाकडे जायला मोकळं नाही, कुणी कुणाशी बोलायला मोकळं नाही, कुणाकुणाशी संवाद साधायला वेळ नाही, एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी व्हायला वेळ नाही. इथं मला महिलांना विचारायचं, आठवत आहे का 4 दिवस पुढे जाऊन मुक्कामी राहिलात? आता माहेरी तरी 2 दिवस थांबायला वेळ आहे का?
आता कुणी कुणाकडे मुक्कामी जायच्या फंदात पडत आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची आणि आत्या जर मुक्कामी आली सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं आत्या जर दोन दिवस थांबली आणि तिसऱ्या दिवशी जायला निघाली ना सगळं घर तिला इष्टीला वाटेल लावायला जायचं आत्या नुसती इष्टीत बसली आणि आत्यानं खिडकीतनं हात केला ना येते सोडवायला आलेल्या लोकांची डोळे पानावत होते एवढी माणसं भावनिक होती साहेब आता मी बघतो लोक अंत्यविधीला जातात तिकडं प्रेत जळत असत आणि इकडं लोक मोबाईल मध्ये खेळत असत कधी उरकते कोणच ठोक त्यांना लगेच पुढच्या कार्यक्रमाला जायचं असत आपण दिवसभरात 10-20 कार्यक्रमांना हजेरी लावतो पण प्रत्येकानं एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक कार्यक्रम असा येणार आहे की आपल्याच कार्यक्रमात आपण गैरहजर असणार आहोत कार्यक्रम आपला असेल पण त्यात आपली उपस्थिती नसेल आणि प्रत्येकाच्या आयुष्यात हा कार्यक्रम येतो म्हणून नात्यांना जपा वेळ द्या एकमेकांना परवा एक जण मला म्हटला मी इतका बिझी आहे मला श्वास घ्यायला वेळ नाही म्हटलं सोडून दे श्वास घ्यायला वेळ नाही आपण जगतो कशासाठी अरे मजा आहे या नात्यांमध्ये आईनं गालावरून हात फिरवणं वडिलांनी अशी पाठीवरती चापट मारणं आईच्या पायावर डोकं ठेवणं वडिलांच्या पायाला हात लावणं काय मजा आहे या स्पर्शांमध्ये आता तुम्ही माहेरी गेलात आई पटकन उमऱ्यापाशी पळत येते की नाही आल्याबरोबर डोक्यावरून हात फिरवणार बोट मोडणार पटकन तिचे ओट गालावर लावणार भाकरीचा तुकडा वळून टाकणार पाणी वळून टाकणार आईनं आजही ओट गालावर लावले सगळ्या प्रवासाचा शीन संपून जातो आईच्या स्पर्शामध्ये ती मजा आहे 9 महिने आपण तिच्या पोटामध्ये होतो आपल्याला पहिला स्पर्श जर कशाचा झाला असेल तर तिच्या गर्भात असणाऱ्या त्या पाण्याचा त्याचा स्पर्श आपल्याला पहिला झालेला आहे आपल्या कानांनी पहिल्यांदा जर काय ऐकलं असेल तर तिच्या हृदयाचे ठोके आपण पहिल्यांदा ऐकलेले आहेत जग तर आपल्याला नंतर ओळखायला लागलं जगापेक्षा 9 महिने अधिक जर आपल्याला कोण ओळखत असेल तर आपली आई ओळखते किती ओढ किती प्रेम आणि म्हणून त्या आईच्या स्पर्शामध्ये एक वेगळी मजा पण आता मी बघतो हल्ली बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना पण फ्लाइंग किस द्यायला लागल्या चलो बाबा टेक केअर तो स्पर्श संपू देऊ नका 7-7-8-8 वर्षाची पोरं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती आता साहेब 2-2 वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम आहेत जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्म नव्हते का पण त्यांनी ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत पोरांचे स्पर्श तुटू दिले नाही आता 2-2 वर्षाच्या पोरांचे जर सेपरेट बेडरूम असतील त्यांनी नाही ना म्हातारपणी आपला बेड गावाच्या बाहेर काढला तो स्पर्श ठेवा तो संवाद ठेवा बोला आपल्या मी म्हणतो 2 रुपये पोरांसाठी कमी कमवा पण पोरांना चांगला विचार चांगला संस्कार तो वेळ तो स्पर्श तो संवाद आपण आपल्या लेकरांसोबत ठेवतो का हा प्रश्न आई वडील म्हणून स्वतःला विचार की कुटुंब पद्धती आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती होती आजी आजोबा घरांमध्ये असायचे अजून खेड्यापाड्यात बरं आहे कृष्णाचे शहरामध्ये आजी आजोबा सापडत असे झाले आजोबांनी जवळ घ्यायचं राम सांगायचा कृष्ण सांगायचा शिवाजीराजे संभाजीराजे सांगायचे ज्ञानोबा तुकोबा सांगायचे रामायण महाभारतातल्या कथा सांगायच्या गीता ज्ञानेश्वरी समजावून सांगायची मजा होती हो कुटुंबामध्ये पैसे कमी होते पण संस्कारांची मात्र समृद्धता होती आता पोरग जर म्हणलं बाबा गोष्ट सांगा बाबाच सांगत नाही रामन कृष्ण बाबा गोष्ट सांगताय एक होता राजा त्याच्या 2 राण्या एक आवडती एक नावडती आता पोराला असं सांगितल्यावर पोरग कॉलेजला गेल्यावर तेच करतंय एक राजा 2 राण्या एक आवडती एक नावडती आपण काय पेरायचं ठरवलं गहू पेरून ज्वारी उगवते का ज्वारी पेरून हरभरा उगवतोय का आपण जे पेरणार आहोत ते उगवणार आहे आपण सांगू तसं येणारी पिढी वागणार नाही आपण वागू तसं येणारी पिढी वागणार आहे आदर्श हे नुसते सांगून निर्माण होत नाही आणि नुसते सांगून निर्माण होत असते कृष्णजींनी रोज व्याख्यान ठेवलं असत
आदर्श हे निवळ सांगण्यातून होत नाही, आमच्या वागण्यातून आम्हाला आदर्श प्रस्थापित करावे लागतील आमच्या कुटुंबात. दोघं नवरा बायको कुठेतरी समारंभाला जायचं होत आणि घरामध्ये म्हातारे आई वडील होते. सुनबाईनं सांगितलं, सासूबाई आज आम्ही जरा दोघं जण पार्टीला चाललोय, आजच्या दिवस स्वयंपाक काय करणार नाही, पलीकडे मंदिर आहे, मंदिरामध्ये भंडारा आहे, तिकडे जेवायला जा. सासू म्हटली, बाई एवढ्या लांब नाही चालता येत, आता एक काम कर, फार काही करू नको, दोन भाकरी टाकून जा, आम्ही दोघं जण दूध भाकर खाऊ, रोज करतेच की, आजच्या दिवस जाता येत नाही. पोराच्या बोटाला पकडलं, दोघं नवरा बायको पोराला घेऊन कुठेतरी पार्टीला निघाले. थोडं पुढे गेलं आणि पोरगा आईला म्हणलं, आई काय रे बाळा, मी जेव्हा मोठा होईल ना तेव्हा आपला बंगला मंदिराला खेटून बांधेन म्हणला. मला मंदिराला खेटून का नाही म्हणला, मी माझी बायको जर पुढे पार्टीला चाललो तुला लगेच मंदिरात जेवायला जाईल, तुला लांब चालायला जायला, तुम्ही जे पेरणार ते होगा. आयुष्यात कुणाच्या बापाला घाबरू नका, घाबरायचं असेल तर स्वतःच्या कर्माला घाबरा, कारण कर्म कधी ना कधी वसुलीला येत, आणि एकदा का कर्म वसुलीला आलं की तो कुणाचाच वशीला चालत नाही. म्हणून योग्य विचार योग्य संस्कार आम्ही आमच्या लेकरांना देतो का? चांगली पुस्तकं पोरांच्या हातात द्या, चांगल्या चित्रपटांना पोरांना घेऊन जा, चांगल्या कीर्तन प्रवचनांना पोरांना घेऊन जा, चांगल्या व्याख्यानांना पोरांना घेऊन जा, पोरांमध्ये ते बसण्याची ऐकण्याची सवय निर्माण करा. हे दोन तीन पोरं लहान आहेत पण इतकं मन देऊन ऐकतायत ना, यांच्यापेक्षा त्यांच्या आईबाबाचं कौतुक मला जास्त, की त्यांनी या पोरांमध्ये किमान ऐकण्याची बसण्याची सवय तर निर्माण केली. माझे वडील साहेब मला कुठेही व्याख्यान असलं तर व्याख्यानाला घेऊन जायचे, माझ्या आजोबा मला कीर्तनाला घेऊन जायचे, आणि कीर्तनाहून घरी आलं ना, घरी आल्यावर विचारायचे, महाराजांनी कोणता अभंग घेतला होता आठवतोय का बघ, एखादं प्रमाण आठवतोय का, एखादा दृष्टांत आठवतोय का. आजोबा घरी गेल्यानंतर मला विचारणार आहेत, म्हणून आम्ही लक्ष देऊन ऐकायचो. हे आपल्याला करावं लागेल. तुम्ही कितीही पैसे कमवून ठेवा, आणि पोरगं नालायक निघलं मग दोन दिवसात काढी लावते, पण तुम्ही लायकी निर्माण करा त्याच्यात कमवण्याची, चांगलं वाईट ठरवण्याची कुवत त्याच्यामध्ये निर्माण करा, त्याचं आयुष्य समृद्ध होऊन जाईल. पोरांना चांगली पुस्तकं द्या. माझ्या वडिलांनी मला पुस्तक सोडून दुसरं गिफ्ट दिलं नाही. आता मी बघतो पहिलीच्या पोराला बाप वाढदिवसाला बंदूक घेऊन जातो, पोरग बापाला मारल्याचं नाटक करतो, बाप मेल्याचं नाटक करतो, त्यात आईला हसायला कुठल्या विकृतीकडे घेऊन चाललं. या विकृतीकडे जर आम्हाला लेकरांना घेऊन जायचं नसेल तर चांगला विचार आणि चांगला संस्कार आम्हाला आमच्या लेकरांना देता येईल का याची काळजी घ्या. पोरांचं कौतुक करा, वेळप्रसंगी त्यांच्या कानाला पकडा, पण लेकरांच्या कानाला कधी पकडायचं आणि कौतुक कधी करायचं हे मात्र ठरलं पाहिजे. आम्ही पाहुणे आले ना मग पोरांना नाव ठेवतो, उपयोग आहे का पाहुण्याच्या देखत नाव ठेवून? पाहुणे आलं का मग आम्ही सुरू करणार, दादा ऐकतच नाही, अभ्यासच करत नाही, मोबाईलच घेऊन बसतोय, काय करावं बाई, त्याला काही समजतच नाही, टीव्हीच बघतोय. पाहुणा म्हणणार आहे का फारच मूर्ख आहे, मी घरी घेऊन जातो आणि सुधरून परत आणून देतो. आपलं आपल्याला सुधारायचंय. पाहुण्याच्या देखत कौतुक करा, ते कितीही खोडकर असलं ना पाहुण्याच्या देखत म्हणायचं, दादा इतका हुशार आहे ना, दादा पाहुण्याच्याच पुढे पुस्तक घेऊन बसतोय का नाही बघा. आणि तुम्ही पाहुण्याच्या देखत म्हणून बघा, दादा बावळट आहे, दादा बाहेर जातय, पाहुण्याच्या बुटात पाणी ओततंय, लेसला लेस बांधतंय. मग तुमची इज्जत घालवायची एक संधी दादा सोडत. चार चौघात कौतुक करायचं आणि दोष कुठे सांगायचे, कानात सांगायचे. कौतुक करा, कौतुक कुणाला आवडत नाही. नाती जपायची असतील तर अहंकार बाजूला ठेवा आणि योग्य ठिकाणी योग्य वेळी कौतुक करायला शिका. म्हणा आईला तुझ्यामुळे जग बघायला मिळालं, म्हणा वडिलांना तुम्ही लहानाचं मोठं केलं. कुणाला आवडत नाही हो कौतुक. कधीतरी काका पत्नीला म्हणा तुझ्यामुळे संसार झाला. मी असंच म्हणलं पत्नीला म्हणा, ते दोन चार जण भांडायला आले, म्हणले सगळ्या जगाचं कौतुक करू बायकोचं करणार नाही. म्हणलं का रे बाबा, ती पण कुणाच्या तरी आई आहे. पोरांच्या देखत बायकोला जर सन्मान ठेवला तर लेकरं आईचा सन्मान ठेवतील. तू पत्नी म्हणून तिचा सन्मान ठेवला पाहिजे, योग्य ठिकाणी तिचं कौतुक केलं पाहिजे. नाही म्हणलं आपल्याचं ना कौतुक होणार नाही. म्हणलं झालं काय, मला व्हायचंय काय, म्हणलं कानानं तिला ऐकायलाच येत नाही, कौतुक करून उपयोग काय म्हटलं. म्हटलं दवाखान्यात जा, मशीन लाव, मग कौतुक कर. दवाखान्यात गेला,
डॉक्टरला म्हटला बायकोला ऐकायला येत नाही. डॉक्टर म्हणले बायको कुठे? ती घरी. आता इथून काय करायचं? म्हणले एक काम कर, घरी जा. आणि किती अंतरापर्यंत ऐकायला येत नाही ना तेवढं जरा मोजू नये. म्हणलं हे सोपं आहे. घरी गेला, बेल दाबली, पोरानं दार उघडलं, यानं दारातून आवाज दिला, भाजी काय केली? तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं बायकोला दारातून ऐकायला येत. हॉलमध्ये गेला, भाजी काय केली? काहीच प्रतिक्रिया. त्याला कळलं हॉलमधून पण ऐकायला. किचनच्या दारात गेला, चोरात ओरडला, अगं भाजी काय केली? काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं प्रकरण गंभीर आहे. किचनच्या दारातून पण ऐकायला येत नाही. शेवटी तिच्या मागं जाऊन उभा राहिला आणि जोरात कानात ओरडला, अगं भाजी काय केली? बायकोनं हातातली कढई अशी दंदीशी आदळली. म्हणजे चार वेळा सांगितलं ना बटाट्याची केली म्हणून. तुम्हाला कळलं का नाही? गुलाबी ड्रेस सध्या त्या गुलाबी रंगाची फॅशन आहे. तुम्ही जॅकेट फक्त वेगळी. काहींना घरी गेल्यावर कळलं मला काय म्हणायचं. 20 वर्ष ह्याला ऐकायला येत नव्हतं. तिने कसा संसार केला असेल मला सांगा. एक शेर आहे बघा, धूल चेहरे परती और हम आईना साफ करते. आम्ही काय दोष काढत बसतो, नाती टिकवायची ना, कौतुक करा. भगवंताला कौतुक आवडतं आपण तर माणसं आहोत. दोष कानात सांगा आणि कौतुक मात्र चार चौघात करा. नात्यांना जपा की नाती परत कधीच मिळणारी नाहीयेत. जी मोजकी नाती आपल्याकडे शिल्लक आहेत त्या नात्यांमध्ये प्रेम राहील का? मला सांगा काय कारणांनी नाती आम्ही गमावली. तू परवा एक जण मला म्हटला मी वडिलांशी 10 वर्ष झाले बोलत नाही. म्हटलं काय कौतुक आहे या गोष्टीचं? ज्यांना जन्म दिला त्याच्यासोबत तुला बोलायला वेळ नाही ही काय? नाही माझं त्यांचं पटत नाही ते माझ्याशी. अरे दोन पावलं मागं ये, कुणीतरी दोन पावलं मागं या, कुणीतरी दोन पावलं पुढे जा. श्वास संपायच्या आत विषय संपून टाका. गेल्यानंतर तुम्ही किती हळहळला की नाही मी थोडस दोन पावलं मागं घेऊन बाबांशी दोन शब्द बोललो असतो ना. हा पश्चाताप करायची वेळ कुणावरती येऊ नये. कुणीही माघार घ्या, कुणीतरी दोन पावलं मागं यावं, कुणीतरी दोन पावलं पुढे जावं आणि भेटून घ्यावं, बोलून घ्यावं, संपून टाकवावेत अहंकाराचे विषय. पण केवळ अहंकार ही अशी गोष्ट आहे जी नात्यांना तिलंजली देते. तुकाराम महाराजांनी इतकं गोड सांगितलं, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला आणि अहंकार आला तुका म्हणे वाया गेला. ज्या दिवशी अहंकार आला ना त्या दिवशी समजायचं आता आपण वाया गेलो. अहंकार सोडून बघा, बघा नात्यांमध्ये किती मजा येते.